खादी ग्रामोद्योग आयोगाच्या संपूर्ण भारतासाठी आज हनी मिशन हा कार्यक्रम एक अत्यंत चांगला कार्यक्रम सुरू झाला आहे. राज्यामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये मधमाशांची संख्या आज मोठ्या प्रमाणात वाढवणं आवश्यक आहे. त्यामुळेच आपल्याला फार मोठ्या प्रमाणात शेतीपीक उत्पादनात वाढ होईल आणि शिवाय आपल्याला आज मोठ्या प्रमाणात मधाचं उत्पादन करणं गरजेचं आहे, कारण संपूर्ण जगामध्ये मधाला प्रचंड मागणी. या कार्यक्रमांतर्गत भारत सरकारने एक स्वीट क्रांती, एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं मधमाशा पालन हा केवळ एक पूरक व्यवसाय न राहता मुख्य उद्योग व्हावा, शेतकऱ्यांनी तो करावा यासाठी फार मोठ्या प्रमाणात आज कामकाज सुरू केलेलं आहे. त्याच अनुषंगाने आम्ही आज हनी मिशन हा एक कार्यक्रम जो आहे तो आज आपण महाबळेश्वरमध्ये घेतलेला आहे. महाबळेश्वर संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आज मधमाशा पालनाचं काम करत आहे. आज या भागातल्या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात या डोंगरात खूप मोठ्या प्रमाणात मधमाशा इथं आहेत. या भागातले कमीत कमी 1000 शेतकरी या व्यवसायाशी निगडीत आहेत. ज्यांना अल्पभूधारक असं आपण म्हणू किंवा ज्यांच्यापाशी खूप मोठ्या शेती नाही अशी लोकं मधमाशा पालन व्यवसायातून लाखो रुपये कमवत आहेत. आणि आज या भागातल्या मधमाशांना वाचवण्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही आपल्या पुण्याचं केंद्रीय मधुमक्षिका पालन संशोधन केंद्र याचे दीप वर्मा हे संचालक आहेत, हे यांच्या उपस्थितीत आणि आमच्या इथल्या श्री डी आर पाटील संचालक उपसंचालक या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम इथं राबवत आहोत. महाराष्ट्राचे खादी ग्रामोद्योग मंडळ आणि संपूर्ण देशामध्ये पहिल्यांदाच मधाला हमी भाव दिलेला आहे. शिवाय मधाला हमी भाव फक्त देऊन थांबलेला नाही तर तो मध ऑर्गॅनिक दर्जाचा व्हावा यासाठी उत्तराखंड सरकारशी त्यांच्या एका कंपनीशी आम्ही टाईप करून हा मधालासुद्धा सेंद्रिय मधाचा दर्जा दिलेला आहे. त्याच्यामुळं आपण या मधाला खूप मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन या ठिकाणी करत आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मधुबन हा खादी ग्रामोद्योग मंडळाचा मध जो आहे त्या ब्रँडला तिथं खूप चांगली विक्री होत आहे, लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. उच्च दर्जाचा अत्यंत चांगला असा मध जो आहे तो आपल्या महाबळेश्वरचा आहे आणि त्याचं नाव जगभर जावं, त्याची कीर्ती किंवा त्याचे जास्तीत जास्त लोकांनी ग्राहक म्हणून जे लोक येतात त्यांना चांगला मध मिळावा या उद्देशाने आम्ही या ठिकाणी कामकाज करीत आहोत. या ठिकाणी आपण सांगायला आनंद होईल की स्फूर्ती ही जी एक केंद्राची योजना आहे, खादी ग्रामोद्योग आयोगाची योजना आहे, या योजने